नमस्कार, राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण महाराष्ट्राची शान आणि म्हणजे कांदा भजिया बनवणार आहोत. आणि आता पावसाचे दिवस पण आहे आणि खूप छान सुंदर असा वातावरण आहे आणि पाऊस पण मस्त सुरू आहे. तर मग गरमागरम काहीतरी खवडतं सगळ्यांना. तर मग आपले लाडके सगळ्यांचे आवडते कांदा भजे सगळ्या कुटुंबांना आवडणारे ते झटपट बनवूया. तर चला मग बनवायला सुरुवात करूया. आणि पावसाचं नाव घेताच पाऊस पण सुरू झाला आहे. इथं खूप छान मस्त पाऊस सुरू झाला आहे. वातावरण पण खूप फ्रेश झालंय आणि अजूनही सगळीकडे पाऊस सुरूच आहे. त्यामुळे आज आपण कांदा भजे बनवूया. त्यासाठी मी लसणाच्या कांड्या घेतल्या 3 ते 4. खूप जास्त लसूण टाकला की खूप चवदार झणझणीत भजे बनतात. आता त्या सोलून घेते मी. आणि मला इथं बसून सोलायला फार आवडतं काम करायला. जे मी काम करू शकते ते सीता आणि गीतासोबत त्यांच्या गव्हाणीवर बसायचं आणि तिथंच काम करायचं. आणि त्यांना या उरलेल्या पाकळ्याचा कचरा पण त्यांना खायला खूप आवडतो म्हणून मी इथंच बसून करते आणि घरातही घाण होत नाही. त्यामुळं मस्त. आणि या लसूण आणि कांद्याच्या पाकळ्याचा कचरा आम्ही यांनाच देतो कारण यांच्यावर मग ते गोमशा वगैरे येत नाही त्यामुळं. आणि आता कांद्या 4 ते 5 मोठे कांदे मी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेते आहे. असे लंबे लंबे भाग करून म्हणजे आपले कांदा भजे मस्त एकदम खेकडा भज्यासारखे दिसले पाहिजे. कुरकुरीत बनतात मग. आणि हे मोठे मोठे कांदे घेतले आहेत मी 4 ते 5 आणि याला फटाफट कापून घेते आहे. आणि हे कापून झाले की पाण्यामध्ये धुवून घेते म्हणजे याचा ते काळा भाग असतो तो पण स्वच्छ धुवून निघतो आणि याचा कडू तिखटपणाही कमी होतो. आणि आता ज्या पाकळ्या लसणाच्या सोलून घेतल्या होत्या त्या मी ग्लासामध्ये बेलण्याने कुटून घेते आहे. म्हणजे खूप जास्त बारीकही नाही करायचं आहे आणि जास्त जाडही नाही. आणि 2 चमचे जिरे घातले आहेत. जिऱ्याने खूप छान चव येते आणि हे लवकर बारीक कुटण्यासाठी मी थोडंसं मीठ घातलं आहे यामध्ये. म्हणजे पटकन कुटून तयार होईन आपलं कूट लसणाचं आणि ची पेस्ट लवकर तयार होते. आणि आता मी ते कुटून घेतलेलं आहे. आणि आता सगळ्या वस्तू आपण एकत्र करूया एका पात्रामध्ये. कांद्याला पण मी आता पाण्यातनं धुवून घेतलं आहे बाजूनी. असं प्रकारचा कांदा कापायचा आपल्याला एकदम स्लाईसमध्ये लंब्या लंब्या स्लाईस. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ थोडं आपण आधी पण घातलेलं होतं त्यामुळं थोडं कमी घालायचं आहे. लसूण कुटताना घातलं होतं आणि चिली फ्लेक्स चवीनुसार तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळदी पावडर 1/2 चमचा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. याने खूप खुसखुशीत कुरकुरीत बनतात ते. आणि 1 चमचा ओवा, अर्धी वाटी मक्याचं पीठ. हे पीठ तुमच्याकडे नसले तरी हरकत नाही, बेसन पीठामध्ये पण खूप छान होतं. आणि 1 वाटी बेसन पीठ. पण यामध्ये तुम्ही मग जेवारीचं पीठ पण घालू शकता. त्याने पण खूप छान खुसखुशीत कुरकुरीत बनतात. आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत. फक्त मिक्स करायचे, थोडंसं हातावर पाणी घेऊन. खूप जास्त पाणी बिलकुल घालायचं नाही कारण जास्त पाणी घातलं तर हे आपले कुरकुरीत भजे बिलकुल येणार नाही. म्हणून थोडंसं जास्त पाणी न वापरता हाताने मिक्स करायचं आहे. म्हणजे कांदा आणि मीठ आपण जे घातलं होतं ते पण पाणी सोडून याच्यामध्ये तयार होतं. बिलकुल थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. आणि छान आता मिक्स झालं आहे. आणि आता हे मिक्स झालं की कढई मी आधीच ठेवलेली आहे गरम करायला चुलीवरती. अशा प्रकारचं पीठ पाहिजे होतं आपल्याला. बिलकुल तसंच बनवलं आहे. आणि याला खूप जास्त वेळ बिलकुल ठेवायचं नाही आहे. पीठ काललं की लगेच भजे सोडवायला सुरुवात करायची आहे कारण जास्त वेळ ठेवलं तर कांदा हा पगळून जातो पिठामध्ये आणि भजे कुरकुरीत होत नाही. मी एक भजे टाकून चेक केलं आहे. तेल पण छान गरम झालेलं आहे आता. आणि आता ह्या गरम मस्त झालेल्या तेलामध्ये मी भजे सोडते आहेत. आणि हे शेतामध्ये खूप छान वाटतात भजे खायला. आणि त्यावरही चुलीवरचे म्हणजे खूप मस्त मज्जा येते. आणि आत्ताच एक पावसाचा छानसा सडाका पण होऊन गेला आहे. इथं कढईत बसेल तेवढे भजे मी सोडून दिलेत आता. आणि मस्त कुरकुरीत लाल रंगाचे खरपूस तळेपर्यंत तळून घ्यायचे आहेत मग.
आता भजनची उलट पलट करून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूने ते छान तळले जातील, खूप छान कुरकुरीत बनतात या अशा प्रकारचे भजे। आणि ह्या पावसाच्या दिवसामध्ये सगळ्यांना चटपटीत खाऊ वाटतं, झणझणीत खाऊ वाटतं, तर भजे सगळ्यांनाच आवडतात, नक्की करून बघा, खूप मस्त बनतात। असेही भजे घरोघर बनतातच, पण अशा प्रकारे एकदा करून बघा, सगळ्या पिठंही जातात आपल्यामध्ये, आणि याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकली तरी छान लागतात। आणि बघा किती मस्त झाले आहेत कुरकुरीत, आणि रंग पण खूप सुंदर आला आहे। कृष्ण केव्हाची वाट बघत होता भजे तयार होण्याची, आणि आता झाले आहेत बघा, त्याला खूप आवडतात। आणि हे भजे गरमागरम खायला खूप आवडतात सगळ्यांना, थंडे झाल्यानंतरही या भज्यामध्ये खूप टेस्ट असती, कारण हे कुरकुरीत जसेच राहतात ते सॉफ्ट नरम पडत नाही, म्हणून कधीही खाल्ले, गरम खाल्ले किंवा थंडे खाल्ले तरी छान लागतात। आणि कृष्णा म्हणतोय खूप छान झाले चवीला, मस्त झाले। आणि आता मी आमचे माझे सासरे येते यांना पण मी आणून दिलेत मस्त भाजीवर, आजोबासोबत कृष्णा भजे खातोय, माझ्या सासऱ्यांना पण खूप आवडतात कांदा भजे, आणि त्यात माझ्या हातचे तर खूप आवडतात। आणि त्यासोबत मी गोड शिरा पण केला होता, आणि कुरडई तळली तर मग तर अजून मस्त लागतात, कॉम्बिनेशन हे बेस्ट बनतं, आणि त्यांनाही खूप आवडले। आणि आता सगळं काम आवरून झालेलं आहेत माझं, सगळ्यांनी व्यवस्थित सगळ्यांचं झालेलं आहेत मस्त जेवण वगैरे। आणि आता सगळ्यात शेवटी माझा नंबर, आमच्या बाहेर हा झोका आहे छोट, आम्ही सगळेजण यावर बसत असतो, मस्त वाटतं, काम आवरलं रिलॅक्स, आणि भजे पण खूप म्हणजे तळतं आणि सगळ्यांना खाऊन झाले ना बघा की, तर त्याचं पोट असंच भरतं, जास्त खाल्ल्या जात नाही तेलकट वासाने, तरीही हे शेतात तळलेले त्यामुळं पटकन वास समजत नाही, आणि खूप मस्त झालेत खरंच, नक्की करून बघा तुम्ही, किती कुरकुरीत मस्त दिसतात। आणि ह्याच वेळेस सगळं आमचं गडबड चालू असताना आमच्या शेतामध्ये एक माकडाची टोळी आली, किती मोठी टोळी होती ती बघा, आणि यांचं एकमेकांवरचं प्रेम बघून खरंच डोळे भरून आले, कारण एक माकड आमच्या चिंचेच्या झाडावर अडकलं आणि मोत्या त्याला जाऊ देत नव्हता, तर बाकीचे माकडं वापस येऊन त्याला घेण्यासाठी खूप धडपड करत होते। मग मी मोत्याला बाजूला घेतलं आणि ते त्याला घेऊन मग एकजुटीनं पुन्हा वापस गेले। हे प्राणी असून किती एकोबा आहे यांच्यामध्ये, आणि आपण आज माणसं असून एकत्र राहण्यामध्ये त्रास होतो एकमेकांना, बघा याची धडपड त्याला वापस आणण्यासाठी, अप्रतिम दृश्य होतं हे सगळं बघण्यासाठी, आणि खूप माणुसकी आपल्यातले माणुसकी हरवली याची पण जाणीव झाली तेव्हा, प्राण्यामध्ये खूप माणुसकी आहे। आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, पण पुन्हा एखाद्या अशाच व्हिडिओसोबत भेटूया, तोपर्यंत राधे राधे।